संपूर्ण भारतात कोणत्याही मंगल कार्यात सुपारीची श्री गणेशाचं प्रतीक म्हणून स्थापना करून पूजा करण्याची प्रथा आहे. काही समाजांमध्ये लग्नापूर्वी साखरपुड्यामध्ये सुपारी फोडण्याची पद्धत आहे. भारतात सुपारीचा विविध प्रकारे उपयोग केला जातो. जेवणानंतर तुकडा सुपारी चघळणं ही पण खूप जुनी परंपरा. पानवाल्याचं तर सुपारीशिवाय पान हलत नाही. अशा तऱ्हेनं प्रत्येकाच्या आयुष्यात स्थान निर्माण केलेल्या सुपारीची कथा तितकीच रंजक आहे. भारत सुपारीच्या उत्पादनात संपूर्ण जगात अग्रेसर आहे. महाराष्ट्रातील कोकण विभागातही मोठ्या प्रमाणात सुपारीची लागवड केलेली दिसून येते. रत्नागिरी जिल्हा तर सुपारीच्या बागांसाठी प्रसिद्ध. दापोली, गुहागर, लांजा, राजापूर या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुपारीचं उत्पादन घेतलं जातं. सुपारीचं झाड 70 ते 80 वर्षे सहज जगतं. साधारण जानेवारी महिन्यापासून सुपारीचा हंगाम सुरू होतो. पोफळीच्या बागा पिकलेल्या पिवळसर केशरी सुपारीच्या घोसांनी लगडतात. त्या उंच झाडांवरील सुपारी उतरवणं हे काम म्हटलं तर जोखमीचं. पायात दोरी किंवा सुपारीच्याच खाली पडलेल्या ढलपीच्या चिवट सालीचा वापर करून ही मंडळी सरसर झाडावर चढतात आणि हातामधील कोयता लावलेल्या मोठ्या काठीनं सुपारीचा घोस कापून खाली पाडतात. खाली त्यांचे साथीदार ते घोस एका मोठ्या पोत्यात झेलतात. वर्षानुवर्षे सुपारी काढणाऱ्या लोकांनी आत्मसात केलेलं सुपारी उतरवण्याचं कसब बघून आपण अक्षरशः आश्चर्यानं थक्क होतो. जमिनीपासून 70 ते 80 फूट उंचीवरून सुपारीच्या एका झाडावरून दुसऱ्या झाडावर हे साहसी वीर इतक्या सहज जातात की जसं काही या गाडीवरून उतरून त्या गाडीवर बसावं. एकदा का एका झाडावर ठराविक उंचीवर चढले की कधी कधी बागेतील त्या दिवशी काढायची सर्व सुपारी उतरवून मगच ही मंडळी जमिनीवर पाय ठेवतात. पिकलेली सुपारी उतरवली की ती बागेमधून घरी आणली जाते. नंतर छोट्या चाकूने अतिशय सफाईदार पद्धतीनं सुपारीची वरची साल काढली जाते आणि मग अंगण, घराची कौलं यावर सुपारी वाळत टाकली जाते. सुपारीच्या हिरव्यागार गच्च बागांमध्ये वाळत घातलेल्या सुपारीनं झाकलेली ती कोकणी कौलारू घरं बघणं हा नजारा डोळ्याचं पारणं फेडणारा असतो. साधारण 30 ते 40 दिवसांनी सुपारी वाळल्यावर सुपारीचं फळ फोडून आतून टणक सुपारीची बी बाहेर काढणं हे अवघड कामही ही मंडळी अत्यंत लिलया करतात. घरातील सर्व लहान थोरांचा या कामात अगदी सक्रिय सहभाग असतो. सुपारीची बी साठवून ठेवली जाते. बहुतेक ठिकाणी व्यापारी स्वतः जागेवर येऊन सुपारी जागेवर खरेदी करतात. कोकणी माणसं नारळ आणि सुपारीची झाडं फार प्रेमानं जपतात. कोणत्याही आधाराशिवाय जमिनीपासून 70 ते 80 फूट उंच वाऱ्यामुळं डोलणाऱ्या पोफळीच्या झाडांवर लिलया वावरणाऱ्या या कोकणी लोकांचं त्या झाडाशी नातंही तेवढंच घट्ट असावं लागतं.